जी ऊर्जा आपल्याला चौंडीत मिळते ती ऊर्जा कुठंच मिळत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विचार मान्य नाही, ज्यांना मल्हारराव होळकरांचा इतिहास मान्य नाही, ज्यांना होळकरांचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावलं. सत्तेचा मात चांगला नसतो. प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या आडून जास्त काळ लढाई करता येत नाही. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. जी ऊर्जा आपल्याला चौंडीत मिळते ती ऊर्जा कुठंच मिळत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. का मिळते कुठं? अरे गेल्या वर्षी ज्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार मान्य नाही, ज्यांना मल्हारराव होळकरांचा इतिहास मान्य नाही, ज्यांना होळकरांचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावलं. लावलं की नाही लावलं? सत्तेचा मात चांगला नसतो. प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या आडून जास्त काळ लढाई करता येत नाही. 31 मेला CM DCM साहेब मी सांगितलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीत राजकारण करू नका, माती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 20 दिवसामध्ये एक सातारा जिल्ह्यातल्या छोट्या गावातला गरीब मराठा समाजाचा पोरगा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साथीनं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह साहेबांच्या आशीर्वादानं देशातलं सगळ्यात मोठं बंड करतो आणि महाविकास आघाडीचं सरकार घालवतो. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आशीर्वाद आहे. कारण आपण अनेक वेळा बघितलं या पुण्यभूमीमध्ये एक प्रचंड ताकद आहे आणि म्हणून 2 वर्षानंतर 320 जयंती अखंड जगातली लोक इथं येणार आहेत आणि ती 300 वर्षाची जयंती आपल्याला मोठ्या ताकदीनं, मोठ्या संख्येनं आणि एक महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्माण करणारी आपल्याला 2 वर्ष वेळ आहे ती जयंती आपल्याला साजरी करायची आहे आणि त्याच्या तयारीला तुम्ही आता इथूनच लागलं पाहिजे. मित्रांनो इथूनच लागलं पाहिजे. अरे या चौंडीमध्ये इतकी ऊर्जा आहे की या चौंडीतून अनेक प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना मिळाली. या चौंडीमध्ये येऊन अनेक कार्यकर्ते नेते झाले, अनेक कार्यकर्ते सरपंच, झडपी मेंबर, आमदार, खासदार, मंत्री झाले, अनेक पोरं प्रशासकीय अधिकारी झाली. ही चौंडीची पुण्यभूमी आहे. आणि फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना आला होता, या चौंडीवरती तुमचं विशेष प्रेम आहे. इथं आलेला प्रत्येक माणूस 2 गोष्टी कायम ध्यानामध्ये ठेवतो. महाराष्ट्रातला धनगर 2 गोष्टी कायम ठेवतो आणि मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, एखाद्यानं दिलेला सन्मान आणि एखाद्यानं केलेला अपमान, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातला समाज ध्यानामध्ये ठेवतो. ठेवता की नाही ठेवत? आणि म्हणून